आम्ही एअरपोर्टला चालू असणारी सगळी कामं पूर्णपणे 15 ऑगस्ट नंतर बंद करणार, या कामांवरच आम्ही थांबणार नाही। तर सिडकोचे झोनल ऑफिस जे आहेत कामोटा, खारघर, कळंबोली, नवीन पनवेल, ऐरोलीपर्यंत ते सगळे ऑफिस देखील आम्ही त्यांना टाळे ठोकणार, बंद करणार। कारण हा प्रश्न आमच्या अस्मितेचा आहे, हा लढा आमच्या अस्मितेचा आहे आणि आम्ही ठरवलेला आहे की आज हा जो लढा आहे, मी खरं तर त्या माझ्या वरिष्ठांना धन्यवाद देतो। वरिष्ठ म्हणण्यापेक्षा दिवा पाटील कृती समितीमध्ये असणारी जी त्रिमूर्ती आमची आहेत, त्या जगन्नाथ पाटील साहेब वय वर्ष 77, दशरथ पाटील वय वर्ष 75 आणि रामशेठ ठाकूर वय वर्ष 70 म्हणजे 71 लागला, म्हणजे या वयात ती लोकं आमच्यापेक्षा जास्त धावून रस्त्यावर उतरतात आणि त्यांनी त्यांच्यामुळं आज ही वातावरणाची निर्मिती झाली। त्याच्यानंतर असणारे आमचे या विभागातले सगळेच आमदार होते, म्हणजे महेश बालदी होते, प्रशांतदा ठाकूर होते, नव्या मुंबईचे आमचे नाईक फॅमिली पूर्ण, गणेश नाईक फॅमिली पूर्ण, मंदाताई म्हात्रे, आमचे सुभाष भोईर, राजू पाटील, अन्य मंडळी। त्याच्यानंतर आजच या आमच्या आवाजावरती म्हणजे आपल्या ओबीसींच्या आवाजावरती ओबीसीने आगरी समाजाचा जे मंत्री झाले ते कपिल पाटील साहेब, म्हणजे या सगळ्यांनी याच्यात खूप प्रयत्न केलेले आहेत। विशेष म्हणजे स्थानिक लोकांनी जाऊन म्हणजे कुठल्याही गडबड केली नाही, कुठे काच फोडली नाही, कुठे शिव्या दिल्या नाही, कुठे असा शिस्तप्रिय दिवा पाटलांचं शिस्तप्रिय आंदोलनामध्ये आज ह्या प्रक्रियेत आम्ही उतरलेलो आहोत। हा लढा एक दिवसाचा नाही, सरकारला माघार घ्यावाच लागेल ही दिबांची शक्ती आहे आणि या दिबांच्या शक्तीचा कुणीही विप्रयास करण्याचा प्रयत्न केला तर मात्र दिबांची शक्ती थंडावणार नाही। हे आमचे आगरी ॲटम बॉम्ब आहेत। आमच्या आगरी ॲटम बॉम्बचं तुम्हाला इतिहास जर काढायचा असेल तर 84 पासून मग जुईमध्ये जा, नौपाड्यात जा, कामोट्यात जा, खिडूकपाड्यात जा, रोडपालीत जा, एक ॲटम बॉम्ब फेकला का 5-6 कवला पडायचो। इतिहास आहे आमचा, माणसं कमी मारतो कवला जास्ती पडायचो, आमचा इतिहास आहे आणि तो इतिहास आम्हाला शिडकोवरती यायला लावू नका। आमचा पुढचा मोर्चा उद्धव साहेब नंतर नाही, उद्धव साहेब ठाकरेंच्या असे पण ते कोंडूनच राहतात ना, आम्ही दोन जण अजून कोंडवू। त्यामुळे ही लोकांची भावना आहे, भावनेचा उद्रेक झाला की साहेब माणसाचा अनुभव तयार होतो आणि आमची भावना आहेत। ही भावना सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावरची बघा, दिवा पाटील सगळ्यांच्या म्हणजे आमच्या रोमारोमात दिवा पाटील आहे, त्यामुळं दिवा पाटलांचं नाव हे राहणार, हेच राहील आणि ह्यासाठी वाटेल ते करायला लागलं तरी आम्ही करू, मग काही होऊ द्या। आणि याच्यात कुणीही राजकारण, बरेच लोक खोटे राजकारण आणतात, मग अशा आमच्या KK म्हात्रेने सांगितलं किंवा प्रशांत ठाकूर असताना नाव दिलं नाही, मग तुम्ही का दिलं नाही, तुमची पण 27 सांगितलं ना, प्रशांत ठाकूर असताना त्यांनाच माहिती आहे की बाबा अजून 5 वर्ष एअरपोर्ट होणार नाही, म्हणजे मुलगा व्हायच्या अगोदर नाव ठेवायची यांच्याकडे पद्धत आहे, आमच्याकडे नाही। आमच्या गावाला अगोदर ती पद्धत नाही, आम्ही मुलगा झाल्यावरच नाव ठेवतो 12 दिवसांनी। त्यामुळे आता त्याचा मुलगा झाला नाही तर नाव ठेवणं की त्यांचं चूक आहे, मुलगी आहे का मुलगा कसं कळेल, त्यामुळं त्यांना माहिती आहे काय होणार आहे। म्हणून आम्ही जे ठरवलं की या ठिकाणी दिबांचं नाव राहील आणि आज ही सुरुवात दिबांची ही कर्मभूमी आहे, दिबांची हीच जन्मभूमी आहे आणि या जन्मभूमीत दिबांचंच नाव लागलं पाहिजे आणि कामोटा त्याच्यामध्ये की दिबांचा जसं डावा उजवा म्हणतो ना, तो उजवा हात कामोटा आहे आणि डावा हात जासई आहे, त्यामुळं कामोटा ते जासई ही जी लढाई आणि त्याच्यामध्येच बरोबर विमानतळ आहे, लक्षात घ्या, दिबांचा एक पोरगा कामोट्यात आहे, दुसरा जासईत आहे, त्यामुळे ही लढाई त्याच्यामध्ये आहे। ते तिकडून येतील, आम्ही इकडून जाऊ, एअरपोर्टचा कार्यक्रम तुमची काय प्रतिक्रिया आहे जे राजकारणाच्या नाव जात आहे एअरपोर्ट नागपर्यंतच्या, तुमचं काय मत आहे असं शिवसेना करत आहे? नाही यार, या एअरपोर्टला फक्त या ठिकाणी नाव लागेल तो आमचे स्वर्गीय नेते दिवा पाटील साहेबांचाच लागेल, कारण या ठिकाणी ज्यांनी कार्य केलेत, ज्यांनी या ठिकाणच्या प्रकल्पग्रस्तांना 12.5% मिळवून दिले, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्यांनी 5 वेळा आमदारकी, 2 वेळा खासदारकी आणि मोठी मोठी पदं ज्यांनी भुसवली आणि फक्त जनहिताचं काम केलं, सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं, त्याचंच या ठिकाणी नाव लागायला पाहिजे ही आमची कामोटावासियांची प्रामुख्याने भूमिका आहे। त्यामुळं आमच्या नजरेमध्ये दिवा पाटलांच्या पुढे कोणी नाही, दिवा पाटील साहेबांच्या नावाच्या पलीकडे कोणी नाही,
मग तुम्ही बाळासाहेबांचं नाव घ्या, कोणाचंही नाव घ्या, ते आमच्या ज्या दिवा पाटील साहेबांचं जे कार्य आहे त्याच्यासमोर इथे कुणीही कार्य केलेले नाही, त्यामुळं ज्या का ज्या जागेमध्ये दिवा पाटील साहेबांचं रक्त सांडलंय, ज्या जनतेचे दिवा पाटील साहेबांनी प्रश्न सोडवलेत, त्यांना न्याय मिळवून दिलाय, त्या जागेमध्ये एअरपोर्ट होतोय आणि त्या एअरपोर्टला नाव हे फक्त आमच्या बापातच लागेल, त्यामुळं या जनते या ठिकाणी दिवा पाटील साहेब हेच मायबाप या जनतेचे होते आणि त्यांचंच नाव इथे लागेल, दुसरं नावाचा हा इथे विषय येणार नाही आणि तो विषय आमचा या प्रकल्पग्रस्त आहे तो सहन करणार नाही. या ठिकाणी जे जे लोक राजकारण करायला करू पाहतात त्यांना त्यांचं राजकारण करू दे, पण त्यांचं राजकारण आम्ही हाणून पाडू. त्यांना या ठिकाणी पनवेलमध्ये किंवा तुम्ही रायगडमध्ये पालघरमध्ये ठाण्यामध्ये ते लोकांना आताच त्यांना सांगितलं आहे का तुम्ही गद्दार आहेत, जे तुम्ही जातीचे मातीचे समाजाचे होऊ शकत नाही म्हणजे हे गद्दार आहेत, हे कोणाचे होऊ शकत नाही. त्यामुळे यांना लोकप्रतिनिधी होण्याचा अधिकार आम्ही देणार नाही भविष्यात. जे आपले समाजाबरोबर राहत नाही, आपल्या जातीबरोबर राहत नाही, आपल्या मातीबरोबर राहत नाही, तर हे कोणाचेच नाही आहेत. आणि त्यामुळं त्यांचा तर आम्ही निषेध करतोच, पण त्यांच्या बोलण्याकडे आम्ही दुर्लक्षही करतो, कारण त्यांची ती उंची आणि कुवती नाही जी दिवा पाटील साहेबांबद्दल त्याही बोलावं. आणि या सरकारने शानपाना घ्यावं आणि या ठिकाणच्या जनतेच्या भावना या समजून लवकरच दिवा पाटील साहेबांचं नाव जाहीर करावं, नाहीतर या सरकारसाठी या ठिकाणी खूप मोठं आंदोलन उभं राहील आणि त्याच्यामध्ये रक्तपात होईल आणि त्याचं जबाबदार फक्त हे उद्धव सरकार राहील. धन्यवाद. काय म्हणणं आहे तुमचं हे जो राजकारण चालत आहे, जो आज आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं त्यासाठी निव्वल राजकारण नव्हे तर मानसिकता बनलेली आहे की येथील भूमिपुत्रांचं आणि निव्वल 95 गावांची मागणी नव्हे तर इथे राहिलेल्या 12 बलुतेदार म्हणजे त्याच्यात कराडी आगरी कोली धनगर सर्व प्रकारचे जातीच्या लोकांची आणि कॉस्मोपॉलिटिक पब्लिक म्हणजे ज्या वस्तूमध्ये आज इथं विकसित झालेले आहेत की कांबोटा खारघर कलंबोली न्यू पनवेल या नव्याने विकसित झालेल्या ज्या वास्तू झालेल्या आहेत किंवा शिडकोच्या या झालेल्या आहेत त्याच्या माध्यमातून आज त्या लोकांची मागणी झाली ज्या नेत्यांनी या भूमिपुत्रांसाठी असो किंवा या महाराष्ट्राच्या चळवळीचा विषय असो की अनेक मोठमोठे जे कार्यक्रम केले आहेत त्याच्यात त्यांची सहभाग घेतले आहेत, विरोधी पक्षनेते होऊन गेले आहेत. शिवाय ही फक्त भूमिका राजकीय पार्श्वभूमी नसून आज देशातला एक मोठा न्याय देण्याचा काम केलेला आहे, जो शेतकऱ्यांना न्याय देण्याचा काम केलेला आहे तो दिवा पाटील साहेबांनी केलेला आहे. आतापर्यंत असा कोणताही न्याय कोणी 12.5% असो किंवा अजून याच्या अगोदर बघितलं तर आमच्या जमीन ह्या कवडी मुलाने गेल्या होत्या, त्याच्यानंतर आम्हाला वाढभावीच्या पैशाचा विषय असो 12.5% असो 22% ही पार्श्वभूमी तर झालीच, पण इथे रूल रेग्युलेशन लावायचं हे काम गावकऱ्यांना ज्ञानी करण्याचं काम ही दिवा पाटील साहेब केलं. कारण कांबोट्या गावाच्या माध्यमातून ज्या सोसायट्या झाल्या जेव्हा याची सप्लाय आली तर गौर गरीब गरीब ज्या सप्लायच्या माध्यमातून जो मोबदला भेटायचा तो विधवा महिलांपासून हा मोबदला पोचवण्याचं काम आणि नियोजन करायचं काम हा दिवा पाटील साहेब केलं आहे. फक्त राजकारण करायचा किंवा लोकांची मानसिकता होण्याची असं नव्हतं, गरीब दुबल्यासाठी झटणारा नेता म्हणून दिवा पाटील होता आणि त्याची मानसिकता अशी होती की फक्त समाजासाठी देशासाठी आणि राज्यासाठी आपली कारकिर्दी स्वतःसाठी कधीही नाही. आज बरेच लोकांनी सांगितली की याच्या अगोदरी की दिवा पाटील साहेबांचा स्वतःचा घर नव्हता, कांबोट्या रहिवाशीही कांबोट्याचे गाववाल्याही त्यांना घर बांधून दिलं आणि त्यांची कधी अपेक्षा नव्हती. आज त्यावेळी ठरवलं असतं 12.5% ऐवजी ते 500 प्लॉट पण घेऊ शकले असते, पण कधीही मानसिकता अशी नव्हती त्यांची. त्यांची एकच इच्छा होती म्हणजे तन मन धनसे जनतेसाठीच करायचा आणि त्यासाठी प्रत्येक माणसाची एक अपेक्षा असणार की येणाऱ्या कामात आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचंच नाव द्यावा. आणि त्याच्या व्यतिरिक्त दिवा पाटील साहेबांचं नाव दिल्यानंतर आमचे अस्तित्व आमचा अस्मिता ही जागृत राहील. आज आगरी कोली कराडी समाज म्हणजे 12 बलुतेदार समाज आज कुठेतरी दुर्मिळ होत चाललेले आहेत, जशी मुंबईमध्ये जसे दुर्मिळ होत चालले आहेत तसे आज इथेही दुर्मिळ होत. आज 20 वर्षानंतर ही परिस्थिती आहे, अजून 30 वर्षानंतर वेगळी परिस्थिती असणार आहे, पण जेव्हा या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेबांचं नाव असेल तेव्हा नक्कीच कोणतरी आंतरराष्ट्रीय विमानतळ येणारा आमचा मुलगा असेल कोण नातू असेल काय असेल तर त्यांना समजेल की आपल्या दिवा पाटील साहेबांनी जे काय केलेलं आहे त्याची आज पोचपावती आपल्या समाजाला आपल्या जातीला भेटत आहे. म्हणून आमचं आग्रही मागणी असणार नक्कीच आणि ही मागणी पूर्ण करण्यासाठी मी कोणत्याही पातळीवर जायला तयार आहोत. धन्यवाद. मी आज कामोट्याचा खरोखरच या वयामध्ये बोलणं म्हणजे मला आश्चर्य वाटत. माझी तरुण पोरं 800-900 आज काबार कष्ट करून त्यांनी रिक्षावर पोट मारतात. 800-900 लोक माझी गरीब दुपते पोट बांबाली माझी रिक्षावर पोट मारतात आणि ह्या वयाचं मी आज तुमची बोलणं सरकार काय चाललंय. अरे 500 पोलीस तुम्ही पाठवला आम्हाला मारायला. अरे 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 सरकार तुम्ही आम्हाला मारायचं हे काय न्याय न्यायरीती सरकारकडे आहे. आम्ही तुमच्यावाली फक्त
काही करीत नाही, गुन्हा करीत नाही, भांडण करीत नाही, आम्ही सरळ मार्गाने चालणार लोक, फक्त आमच्या वडिलांचा नावच मागताव. या करता 500 पोलीस काय आहे सरकार काय आहे? माझी मुलं, माझी माती आणि माझी माणसं, ही आमची माती आहे. ही आमची माती जन्मभर आम्ही एक तत्व मध्ये, कामोट्यामध्ये एक तत्व आमचं आहे, ती ठेवणार. जैन देखिए काय म्हणणं तुमचं या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला? आमचं तर ठाम मत आहे की दिवा पाटील साहेब यांचंच नाव द्यावं. कारण काय? आणि आता हा जो ठराव शिडको महामंडळाने जो ठराव आणलेला आहे ना, हा ठराव मुळात बेकायदेशीर आहे. त्यांच्या मनामध्ये चीळ आहे. दिवा पाटील साहेब हे जनतेसाठी लढत होते, त्यांचं नाव नको म्हणून त्यांनी हा कोरोनाच्या काळात घेतलेला निर्णय आहे. खरं सांगायचं म्हटलं तर मुख्य मुद्दे यांना बाजूला ठेवायचे आहेत. ते मुख्य मुद्दे म्हणजे असे की शिडकोच्या संचालक मंडळाने 12.5% जे जमीन विकसित देण्याचं होतं ते फक्त 9.25% दिले आणि 4.25% बाकी आहेत. या शिडको संचालक मंडळाची कुठेतरी इन्क्वायरी चालू होईल, कुठेतरी इन्क्वायरी चालू होईल. प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी असलेली घरं, वाढीव भावाचे पैसे कोर्ट सांगताय द्या आणि यांच्याकडे सांगतात की पैसे नाही आहेत आणि पैसे थांबून ठेवतात. हे निर्णय घ्यायला यांच्याकडे टाइम नाही आहे. पण आमच्या प्रकल्पग्रस्तांचे 4.25% जे खाल्लेत ते 4.25% प्रथम द्यावे लागतील म्हणून हा मुद्दा यांनी संचालक मंडळाने उपस्थित केला. तसं पाहिलं तर एअरपोर्ट व्हायला अजून 3-4 वर्ष बाकी आहेत आणि त्याच्यासाठी आमचे सर्व प्रकल्पग्रस्त जागरूक आहेत. 27 ते 28 संघटनांनी दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं या ठाम भूमिकेले धरून पत्रव्यवहार केला आहे. पण जाणूनबुजून यांना इथे राजकारण करायचं आहे, दोन पक्षामध्ये भांडणं करायची आहेत आणि प्रकल्पग्रस्तांना वंचित करायचं आहे. तो अन्याय हा प्रकल्पग्रस्त कधीच सहन करणार नाही. आमचे जेवढे 95 गाव आहेत त्यांचे 4.25% प्लॉट हे शिडकोनी कापून ठेवले आहेत. शासनाने निर्णय दिला आहे की यांना विकसित 12.5% पिका द्यायचे आहेत म्हणून, पण ते त्यांनी फक्त 9.25% दिले. आणि दिवा पाटील असे विचारवंत होते की त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दिवा पाटलांनी सांगितलं तुम्ही शिका, संघटित आणि संघर्ष करा. शिकण्यासाठी दिवा पाटील साहेबांनी 95 गावातील 3 तालुक्यांना जे कॉलेज आहेत ना त्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी भाग पडलं. कारण काय तर इथला समाज हा सुशिक्षित व्हायला पाहिजे. सुशिक्षित झाला तर संघटित होईल आणि संघटित झाला तर तो संघर्ष करील. आणि त्यांनी दिलेले जे वचन आहे ते आज आमचा प्रकल्पग्रस्त पूर्ण आज अवलंबलंय. संघटित झालाय आणि त्याच दिवा पाटील साहेबांचं नाव एअरपोर्टला देण्यासाठी संघटित झालाय, पर्यायाने संघर्ष सुद्धा करेल. आणि संघर्ष असा नाही तर रक्तरंजित झाले तरी चालतील, पण या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील साहेब यांचं नाव दिल्याशिवाय इथला स्थानिक प्रकल्पग्रस्त स्वस्थ बसणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.